बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे राज्यावरती असलेल्या चक्रीवादळाच्या सावटाची. महाराष्ट्रावरती चक्रीवादळाचं संकट घोंगावत आहे. 25 आणि 26 तारखेला म्हणजे शुक्रवारी आणि शनिवारी राज्यात अतिवृष्टीसह चक्रीवादळाचा इशारा देण्यात आलाय. मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचनाही देण्यात आलेल्या आहेत. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होणार असल्यानं राज्यात चक्रीवादळ येणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. महाराष्ट्रातल्या कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात देखील पुढचे 3 ते 4 दिवस पावसाचे असणार आहेत, तेही विजांच्या कडकडाटासह. त्यामुळे यंदाची दिवाळी ही पावसातच जाणार असं दिसतंय. खास करून कोकण पट्ट्यातील 6 जिल्ह्यांसह पुणे, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, बीड आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये आज दिवसभर पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. म्हणजेच इथे वादळी वारं आणि विजांच्या कडकडाटासह 60 ते 100 मिलीमीटर पाऊस पडू शकतो असा भारतीय हवामान विभागाचा अंदाज आहे. तेव्हा यंदाच्या दिवाळीवरती पावसाचं सावट राहणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेनं देखील वर्तवला आहे. पुढचे 48 तासात राज्यात पावसाची शक्यता आहे, तर येत्या 27 ऑक्टोबरपर्यंत राज्यात पाऊस कायम राहणार असल्याचं देखील वेधशाळेनं सांगितलंय. सोबतच गेल्या 2 दिवसांप्रमाणे आजही पुण्यात रात्री मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. दरम्यान पावसाच्या स्थितीवरती एक नजर टाकूयात. बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात एकाच वेळी कमी दाबाचा पट्टा तयार झालेला आहे. कमी दाबाच्या या पट्ट्यामुळे देशभरात मान्सूनोत्तर म्हणजे परतीचा पाऊस म्हणतात त्यानं जोर घेतलाय. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मान्सूनोत्तर पावसाची शक्यता वर्तवली जातीय. या परतीच्या पावसाचा रब्बी हंगामाला फायदा होणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जायची गरज नाही. नगर, पुणे, मध्य महाराष्ट्रात परतीच्या पावसाचा प्रभाव जास्त जाणवेल. अरब सागर के ऊपर एक कम दाब क्षेत्र, गहरा कम दाब क्षेत्र बना हुआ है एवं बंगाल के खाड़ी के साइड में भी और एक कम दाब क्षेत्र बन चुका है. तो इसके आधार पर जो पूर्वानुमान देखा जा रहा है कि कोंकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाड़ा, ये 3 जगह बारिश अगला 3 दिन यानी कि 22, 23, 24 तक फेयरली वाइड स्प्रेड बारिश मिलेगा, यानी कि काफ़ी जगह पे बारिश मिलेगा. इसमें आपका कोंकण गोवा के लिए भारी से अति भारी बारिश कई कई जगह इशारा दिया गया है 22, 23, 24. मध्य महाराष्ट्र के लिए भी आपका 22, 23, 24 के लिए भारी बारिश इशारा दिया गया है एवं मराठवाड़ा के लिए भी 22-23 तारीख भारी बारिश इशारा है.